गेल्या दोन दिवसांपूर्वी प्रभाग क्रमांक नऊ मधील कार्बन नागा परिसरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले भाजी मार्केट इथं भाजी विक्रेत्यांकडून नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांकडून दररोज पैसे घेतल्याचा आरोप काही पुढाऱ्यांनी केला होता मात्र या आरोपाचं रुपेश पाटील संदेश गांगुर्डे सुभाष राजपूत आणि शिवा आरगडे यांनी खंडन केलं आहे नमस्कार मी रुपेश पाटील काल कार्बन नाग्याचे जे सावित्रीबाई फुले मार्केट आहे भाजी मार्केट त्या संदर्भात काही जे काल न्यूज दिली काही दोन तीन चुकीचे माणसं धरून उभे केले त्या प्रमोद जाधवने काल असं सांगितलं की तिकडे दहा हजार रुपये वसूल केले जातात प्रत्येक शेत्कर, शेतक प्रत्येक शेतकऱ्यांकडून तर असं काही नाही आहे प्रमोद जाधव नेहमी मार्केट झाल्यापासून तर आत्तापर्यंत नेहमी त्रास देत राहतो आणि कुठल्या ना कुठल्या कारणावरून काहीतरी बदनामी करायची म्हणून करत राहतो तर हे साफ चुकीचं आहे खरं तर हे देह दिनकर अण्णा पाटलांचं नाव बदनाम करत असतात त्यांचं नाव मध्ये घेत असतात कालही सांगितले की दिनकर पाटलांचे माणसं आहे की दिनकर पाटलांचे माणसं म्हणजे दिनकर पाटलांचं पूर्ण कुटुंब आहे पूर्ण प्रभाग आहे काही दिवसापूर्वी हे स्वतःच दिनकर पाटलांच्या तुकड्यावर जगत होते आणि चुकीचं वागत होते म्हणून दिनकर पाटलांनी यांना हुसकून दिलेलं आहे हाकलून दिलेलं आहे म्हणून यांच्या जीवारी लागलेले कुठंतरी आणि आम्ही आज आमच्या आमच्या कष्टाने पैसे कमवतोय आम्ही इन्वर्टर बॅटरीमधून लाईट देतो लोकांना आम्ही आमचे कष्टाचे पैसे घेतो तिचं कोणीतरी चुकीचे माणसं आणायचे चा, दोन चार लोकं इकडून तिकडून धरून आणायचे आणि त्यांच्या बाईट घ्यायचे हा हे जे काल दोन जण दिसत होते हे लोकं तर मी कधी पाहिले नाही मार्केटला चार दिवस झाले येत असतील तर लगेच ते म्हणजे हे प्लॅनिंग करून कोणाची जरी बदनामी करायची म्हणून हे यंत्र षडयंत्र आहे का साडेचार वर्षे कुठंच दिसायचं नाही शेवटचे दोन महिने यायचं एक महिने यायचं आणि परत हे काहीतरी करायचं कोविड काळ एवढा झाला तुम्ही पाहिलं न तुम्ही का अण्णांनी काय काय कामं केले कोविडमध्ये तीन वेळा प्रत्येक घरात भाजीपाला असेल सॅनिटायझरच्या गाड्या असतील कोविडमध्ये प्रत्येक रात्री चोवीस तास फोन उचलून अण्णा असतील अमोल पाटील असतील यांनी सगळ्यांनी फोन उचलून प्रत्येक लोकांची सेवा केली कोविडमध्ये कोणी ॲडमिट असेल तर त्यांच्या घरच्यांना किराणा कीट वगैरे सगळं दिले ह्यावेळेस हे कुठे होते आता फक्त यायचं आणि बदनाम्या करायच्या काहीतरी चुकीचं बोलायचं म्हणजे याच्याने का तुम्हाला जनता निवडून देणार आहे का तुम्हाला उभं राहायचं राहणार राहा उभं असं थोडी चालत असतं तुम्हाला याच्याने जनता स्वीकारणार आहे का यांना कदाचित कधीही जनता स्वीकारणार नाही आणि असं खोटं नातच बोलत राहते त्यांचे धंद्याचे आणि यांनी इथं कुठंतरी थांबवा नाही तर मी तीनशे मार्केटला जर तीनशे लोक असतील तर आहेत ना त्यांना आम्ही लाईट देतो आणि त्याचे पैसे घेतो आम्ही पंधरा रुपये कोणाचे पैसे घेत नाही तुम्ही चुकीचं माणूस आणायचा आणि काहीतरी बोलायला लावायचं हे इथं थांबवा नाहीतर तुम्ही लक्षात ठेवा येणाऱ्या काळात तुम्हाला याचं उत्तर द्यावं द्यावंच लागेल आणि तुम्हाला याचे परिणाम पण भोगावं लागतील तुम्ही लक्षात ठेवा माझं नाव संदीप अंघोडे आत्ताच इतक्यात रुपेश पाटील सुभाष राजपूत शिव आरगडे हे बोलले इतकेच खरं आहे हा प्रमोद जाधव अण्णांकडे खूप पहिल्यापासून कामाला होता आणि अण्णांनी त्याला घंटागाडीवरती कामाला लावले होते आणि तरी पण तो आता फेसबुक लाईव याच्या माध्यमातून अण्णांच्याच बदनाम्या करतो त्यांचं खाऊन त्यांच्याच बदनाम्या करतोय आणि हा करंगायकर खंडणीखोर त्याच्यावरती खंडणीचे दोन गुन्हे दाखल आहे आणि दिनकर कांडेकर हे दिनकर अण्णांनीच निवडून दिलेले आहे तरी अण्णांवर खोटे आरोप करत होतो का अण्णांनी मला पैसे देवा असं करावा तसं करावा आमचे कुटुंब दिनकर अण्णा पाटील यांच्या बदनाम्या यांनी सगळ्यांनी थांबाव्या यांचे नाव घेतो प्रमोद जाधव हा फेसबुक लाईव्ह करतो अरे तुला एवढी अक्कल पाहिजेल तू फेसबुक लाईव्ह करतो तू थोडी नगरसेवक होणार आहे लोकांनी तुला स्वीकारलं पाहिजेल मी प्रमोद जाधवला हेच सांगू इच्छितो तू जर आमच्या बदनाम्या करशील तर मी तुझ्यावर खरंच सातपूर पोलिस स्टेशनवरती गुन्हा लागल करल आबरू नुसखानीचा एवढं सांगू इच्छितो शिवाजी आरगडे आज मी पंचवीस वर्षापासून शिवाजीनगरमध्ये राहत आहे प्रभागात आणि दिनकरांना हे काय आहे हे सगळ्या प्रभागाला माहिती आहे कुटुंब प्रमुख आहेत सर्वांचे उगेच कोणी भी त्यांच्या बदनाम्या करणे हे मला योग्य वाटत नाही आहे आणि हे दिनकर कांडेकर हे आज त्यांच्याच जीवर निवडून आलेले आणि आज हे कोणा कोणीतरी असं भेटल्यामुळं इकडं तिकडं फिरत आहे पण यांनी कदापि या यापुढे कधी स्वप्न बघू नये की निवडून येतील म्हणून असे आणि आणि दिनकर अण्णांनी त्यांना ते जे रेशनचं दुकान पण आहे ते पण दिनकर अण्णांनी दिलेलं आहे हे पण त्यांनी विसरू नये आणि खाल्लेल्या उपकाराला जागावा माझी एवढी इच्छा आहे एवढं बोलून माझे भाषण संप जय हिंदवाद का नमस्कार मी सुभाष राजपूत गेल्या चाळीस वर्षापासून आमचं कुटुंब शिवाजीनगरमध्ये वास्तव्यात आहे आणि माननीय श्री दिनकरांना पाटील यांना मी चाळीस वर्षापासून आमचे घरचे आम्ही देखील ओळखतो यांनी प्रत्येकाच्या सुखदुःखापासून फक्त सातपूर शहरापुरता नव्हे तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यापर्यंत त्यांनी त्यांचा कामाचा झेंडा रोवलेला आहे आणि मी बघतोय आता गेल्या काही दिवसापासून काही लोक कुठल्या तरी एक सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्या नेत्याला डिवचालण्याचा प्रयत्न करतात ते तर मी प्रत्येकाला एकच आव्हान करून तर आता मी कोणाचं नाव नाही घेत पण वेळ ना वेळेची वेळेत येते करण गायकर करण गायकर यांनी याच्यावर राजस्थानला एक हत्यार बाळगण्याचा गुन्हा आहे येवल्यामध्ये एक प्रकरण झालं त्याच्यामध्ये त्याला अटकपूर्वक जामीन आहे तर अशा लोकांना जनता स्वीकारणार कदापि नाही लोकशाहीमध्ये अधिकार आहे प्रत्येकाने उभं राहावं पण कुणाला डिवचाळून उभं राहणं हे कुठलाही याच्यात लिहिलेलं नाही आमचा नेता फक्त विकास कामाशी आणि सन्मान्य अमोल दिनकर पाटील हे फक्त विकास कामाकडे लक्ष देत आहे यांचं सोशल मीडियाकडे अजिबात लक्ष नाहीये जनता त्यांच्याकडे काम घेऊन जाती कायम ते चोवीस घंटे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर राहतात मी प्रत्येकाला एकच सांगू इच्छितो आम्ही आमच्या नेत्याची कुठल्याही प्रकारची बदनामी सहन करणार नाही आम्ही क्षत्रिय आहे आम्ही सर्व जाती धर्म पाळ पाळणारी माणसं आहे याच्यानंतर आमच्या नेत्याला कोणी डिवचावण्याचा प्रयत्न करा तर आम्ही शांत बसणार नाही जय हिंद जय भारत वैद न्यूजसाठी सर कोरेस्पॉन्डंट कमलाकर तेवढे